नमस्कार, शिवम कलेक्शनमध्ये मी स्नेहलता तुमचं परत एकदा स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ह्या दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे. साधारण 250 ग्रॅम म्हणजे 1/4 किलो साबुदाणा घेतलेला आहे मी. तो 2 पाण्याने स्वच्छ धुऊन आणि साबुदाणा भिजवून 1 इंच पाणी वरती राहील असं भिजवून साधारण 5 ते 6 तास भिजत घालायचं आहे. म्हणजे रात्री भिजत घालून ठेवलेले आहेत मी हे साबुदाणे. चला तर मग सकाळी बघूया. बघूया आता साबुदाणा कसा भिजलाय. मस्त छान असा मोकळा झालेला आहे साबुदाणा, बघू शकताय. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असेल तर तो लवकर मेल्ट होतो, त्यामुळे छान भिजला पाहिजे. मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला होता तर मी 5 वाट्या पाणी घेणार आहे. मी गोड तिखट अजिबात बनवत नाही आहे. मी फक्त साधं मीठ टाकणार आहे, जिरं वगैरे काहीच टाकणार नाही आहे. कारण उपवासासाठी बनवते मी आणि आमच्याकडे उपवासाला जिरं खात नाही, त्यामुळे मी जिरं वगैरे काहीच टाकलेलं नाही. एकदम प्लेन अशा बनवते आहे. पाण्याला अंधण येऊ द्यायचं, त्यानंतर मी मीठ घातलं आहे. त्यानंतर थोडा थोडा साबुदाणा टाकायचा आहे, एकदम टाकायचा नाही आहे. एकदम मंदवण नाही, मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे. हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे. साधारण 15 मिनटं लागतात हे पूर्ण शिजायला. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही आहे. बघू शकताय, मिरची वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे. मी प्लेन साधे पळी पापड बनवते साबुदाण्याचे. कंटिन्युअस सगळं ते मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. साबुदाणा खाली पातेल्याला लागू द्यायचा नाही आहे, नाहीतर पूर्ण पापडांचा कलर चेंज होतो, चॉकलेटी कलर होतो. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं आणि कंटिन्युअस मिक्स करत राहायचं आहे. बघू शकताय, साबुदाणा छान शिजत आला आहे. आता तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण एका प्लेटमध्ये घेऊन चेक करणार आहोत. आता पसरत नाही आहे म्हणजे व्यवस्थित शिजलं आहे. तरीही मी 2 मिनटं ठेवते अजून. 2 मिनटानंतर आपण बघूया आणि नंतर पापड बनवूया. आणि तुम्ही जर नवीन शिकणारे आहात, म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय करताय, तर प्रत्येक गोष्ट थोडी थोडी घेऊनच करा. म्हणजे काही वाया पण जाणार नाही आणि कोणती गोष्ट खराब पण होणार नाही. हे पापड इतके काही खूप अवघड नाही आहेत. तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा बनवू शकता. छान बनवून झाल्यात, आपण पापड बनवूया. कागद स्वच्छ करून त्यावरती टाकायचे आहेत आपल्याला पापड. आणि पापड काढायची घाई अजिबात करायची नाही आहे, कारण पापड सुकल्यानंतर कागदावरून ते आपोआप निघतात. त्यामुळे पापड काढण्याची घाई नाही करायची आहे. साधारण 2 दिवस लागतात यांना सुकण्यासाठी. 2 दिवस छान कडक उन्हात वाळल्यानंतर मस्त होतात हे. बघू शकता, खूप सोपे आहेत बनवण्यासाठी सुद्धा. पळीने तुम्ही छान बनवू शकतात. बघू शकता, जास्त पसरत वगैरे नाही आहे ते, त्यामुळे पटापट होत आहेत ते. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघू शकता, आता मी सगळे पापड बनवून घेते आणि पापड वाळल्यानंतर कसे दिसत आहेत हे मी तुम्हाला दाखवेन. अगदी पांढरे शुभ्र होतात, बघू शकताय तुम्ही. पापड अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि छान फुलतात सुद्धा. मी तुम्हाला आता तळून सुद्धा दाखवणार आहे. बघू शकता,
साधारण तळून हा पापड दुप्पट होतो। बघू शकता किती छान फुलतोय। आणि छान मोठे मोठे होतात हे पापड, किती छोटा पापड असला तरीही छान, म्हणजे तळून दुप्पट होतात हे पापड। तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि वाळवणाच्या पदार्थाची सिरीज मी कंटिन्यू ठेवणार आहे, ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद।